निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत। जूनच्या पहिल्या आठवड्यात सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो आणि मान्सूनचं आगमन होतं। आठ जून ते 21 जून सूर्य या नक्षत्रात असतो। मृग हे विशेष देखणं नक्षत्र। हा तारका समूह मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण रात्रभर आकाशात दिसतो। ग्रामीण भागात मृग नक्षत्र म्हणजे शेतीची सुरुवात। बळीराजा पेरणीला सुरुवात करतो, मात्र पेरणीला नक्की सुरुवात केव्हा करायची हे समजण्यासाठी बळीराजाचे अनेक ठोकताळे असतात। त्यातलाच अजून एक निकष म्हणजे बळीराजाला पेरणी करण्याचे संकेत देणारा मृगकिडा। पहिल्या पावसाच्या सरींनंतर वर्षभर सुप्त अवस्थेत असलेला मखमली असा हा मृगाचा किडा दिसायला लागतो। तप्त झालेल्या जमिनीवर पाण्याचे तुषार पडू लागतात तेव्हा जमिनीत ओलावा निर्माण होऊ लागतो, तेव्हाच हा किडा दिसू लागतो। याचा अर्थ शेतकरी असं लावतात की पेरणीसाठी जमिनीत वापसा स्थिती निर्माण झाली आहे, आता पेरणी सुरू करायला हरकत नाही। आपल्या संस्कृतीत निसर्गाच्या प्रत्येक विशेष घटनेला मान असतो, त्यातलाच हा एक भाग। हे किडे भारतातल्या जैवविविधतेचा भाग आहेत आणि त्यामुळेच हा किडा दिसल्यानंतर काही ग्रामीण भागात लोक त्याची हळद कुंकू वाहून पूजाही करतात। आकाराने छोटेसे तुरुतुरु चालणारे हे किडे इतके आकर्षक दिसतात की पटकन तोंडून शब्द निघतो, किती तो गोड। अंगावरील लाल रंगाच्या मखमलीमुळे इंग्रजीत याला रेड वेल्वेट माइट असं म्हटलंय, तर मराठीत काही ठिकाणी गोसावी किडा असं देखील म्हणतात, हिंदीत याला बादल किडा म्हणतात। मुख्यतः कोरड्या रखरखीत शुष्क प्रदेशात हे जास्त आढळतात। पहिल्याच पावसात या किड्यांचा प्रजननाचा आणि मिलनाचा काळ असतो, म्हणून हा किडा मृगाच्या पावसात मादीला आकर्षित करण्यासाठी जमिनीवर येतो। यांचं पुनरुत्पादन देखील मोठं मजेशीर आहे। नर गवताच्या काडीवर चढून तिथे आपले शुक्राणू सोडतात आणि त्या शुक्राणूपासून रेशमी धागे जमिनीवर ओढत असतात। मादी दिसल्यावर ते विशिष्ट प्रकारे नर्तन करून तिला या धाग्यांकडे आकृष्ट करायचा प्रयत्न करतात। अगर बाद बन गई तो मादी त्या धाग्यांचा मागोवा घेत शुक्राणूंवर जाऊन बसते आणि शरीरात शोषून घेते। नंतर मादी मातीत अंडी देते आणि साधारणपणे 2-3 महिन्यानंतर या अंड्यांमधून लहान लहान पिल्लं बाहेर पडायला लागतात। ही पिल्लं तरुण किड्यांपेक्षा वेगळी दिसतात। ते तरुण होत नाहीत तोपर्यंत त्यांना 6 पाय असतात, नंतर त्यांना जास्तीचे 2 पाय दिसू लागतात। संशोधकांच्या मते काळ्या मुंग्यांच्या वस्तीजवळ हे अंडी घालतात। त्यांची अन्न भक्षण करण्याची पद्धत वेगळी असते। हे किडे एखादा लहानसा जीवजंतू शोधतात आणि त्यानंतर त्याला मधोमध दंश करून त्याच्या शरीरातील रक्त पिण्यास सुरुवात करतात। मृगाच्या बाळकिड्याच्या मजबूत पकडीतून बळी किडा स्वतःचा जीव वाचवू शकत नाही। प्रौढ मृगाचे किडे इतर कीटकांना खातात। वाळवीला पंख फुटण्याच्या वेळेशी यांचं गणित जुळलेलं असतं। पंख फुटलेली वाळवी जेव्हा काही काळाने जमिनीवर उतरते तेव्हा ते तिला खातात। हे सकाळच्या वेळी जास्त सक्रिय असतात। यांना कावळा, मैना, चिमणी अशा पक्ष्यांपासून जपून राहावं लागतं। या किड्यांचं आयुष्यमान तसं खूप कमी कालावधीचं असतं। जेमतेम 7-8 दिवस हे किडे जमिनीवर असतात। जसं जसं मृग नक्षत्र संपत जातं आणि आर्द्रा नक्षत्र सुरू होतं तेव्हा पावसाचा जोर वाढू लागतो।
सूर्यप्रकाशाची तीव्रता संपते तेव्हा हे किडे स्वतःला पुन्हा जमिनीत गाडून घेतात आणि नंतर जमिनीत शिरून सुप्तावस्थेत जातात। त्यांचा जीवनक्रम खूपच कमी कालावधीचा आहे। आता गावाकडे सुद्धा हे किडे दिसणं पूर्वीच्या तुलनेत कमी झालंय। अंधश्रद्धा आणि या किड्यांपासून काढता येणारं तेल यामुळे आदिवासी जमाती हे किडे जमा करण्याचं काम करतात। छत्तीसगड मध्य प्रदेश सारख्या प्रदेशात स्थानिक लोक या कीटकांचा औषध म्हणून उपयोग करतात। हे किडे निरुपद्रवी आहेत। आपला स्पर्श झाला तर ते आकुंचन पावतात। सध्या निसर्गात फिरताना जो आपल्याबरोबर आलेला नाही त्याच्यासाठी काजवे, मृगकिडे, रानफुलं, रानवनस्पती, फुलपाखरं, पक्ष्यांची घरटी घरी नेण्याची चुकीची आणि वाईट सवय वाढताना दिसत आहे। या सगळ्यांना त्यांच्या अधिवासातून आपल्या घरात आणणं हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे। माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं आज दुरावत चाललंय। झाडं, पशुपक्षी यांनी मात्र ते आजही घट्ट जपलंय। म्हणून निसर्गातील बदलांबाबत हे मानवांपेक्षा जास्त संवेदनशील असतात आणि त्याप्रमाणे ते व्यक्तही होतात। हा समतोल राखण्यासाठी अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग आपण जाणून घेतला तरच निसर्गाने दिलेले संकेत आपल्यालाही समजू शकतील। असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ अवश्य शेअर करा, लाईक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राइब करा।